नितीनबद्दलची बातमी खरी आहे का? आणि मी उडालो, कारण मला कुठलीच बातमी माहिती नव्हतं. तर खूप लोक असे आहेत की ज्या माझ्या ओळखीचे आहेत की ज्यांनी आत्महत्या केलेली आहे, ज्यांना मी भेटलेलो आहे, ज्यांच्याशी इंटरॅक्ट केलेलं आहे, की माणसांना सल्ला नकोच असतो. पालखीवाला एकदा म्हणाले होते की देर आर टू काइंड ऑफ फूल्स, दोज हू गिव्ह ॲडवाईस अँड दोज हू डोंट टेक इट. आपल्या ओळखीच्या माणसाला असं का वाटलं असेल की आयुष्याचा शेवट करावा? नमस्कार. 2 ऑगस्टला मी एक पोस्ट लिहिली होती सकाळी. चेतन दातार, माझा गुरु, माझा मित्र, हा 2 ऑगस्टलाच त्याचं निधन झालं होतं. आणि त्यामुळे दर 2 ऑगस्टला मला थोडंसं एक चेतन गेल्याची जी सहल आहे ती अजूनही मनात राहिलेली आहे, कारण तसं त्याचं जाण्याचं वय नव्हतं आणि अजून त्याच्यात खूप नाटक बाकी होतं. त्या दिवशी मी त्याची ती पोस्ट केली, तुम्ही वाचा, ती माझ्या दोन्ही पेजेसवर आहे. ती मी पोस्ट केली आणि उठलो खुर्चीवरनं आणि माझा फोन वाजला. सिटी प्राईडचे चाफळकर, तसे जे मालक आहेत चाफळकर काका, त्यांचा फोन होता आणि ते म्हणाले की नितीनबद्दलची बातमी खरी आहे का? आणि मी उडालो, कारण मला कुठलीच बातमी माहिती नव्हतं. तर ते म्हणाले की अरे तू त्याच्या जवळचा म्हणून मी तुला फोन केला, तुला काहीतरी माहिती असेल. मी म्हटलं मला काहीच माहिती नाही, काय झालं? आणि त्यांनी नितीन दादा गेल्याची आणि त्यांनी आत्महत्या केल्याची बातमी दिली. दुसऱ्या दिवशीच महानोर गेल्याची बातमी आली. नितीन दादांबरोबर मी 4 चित्रपट केले आणि महानोरांची माझी ओळख ही जुनी आहे. अमृताचा वसा या कार्यक्रमात मी त्यांच्या कविता लिहायचो आणि तेव्हा ते मला रामदास भटकळांकडे एकदा भेटले होते आणि मग अजिंठाच्या वेळी फारच चांगला परिचय आणि त्यांनी खूप मला प्रोत्साहन दिलं, स्नेह दिला त्यांचा. पण या सगळ्यामध्ये नितीन देसाईंचं जाणं हे मात्र चटका लावणार होतं, कारण नितीन देसाईंना मी एक लढवय्या म्हणूनच बघितलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करणं आणि कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढणं आणि हाती घेतलेलं काम हे धसाच लावणं, हेच मी त्यांच्याकडनं बघितलं आहे. त्यांची एनर्जी बघून तुम्हाला थकायला व्हायचं, इतकं ते सतत काम करत असायचे. एका प्रचंड वेगात त्यांचं आयुष्य सगळं सुरू होतं आणि त्यामुळे हा जो असा मध्येच खंड आला त्यांच्या आयुष्याला, हे मला थोडंसं अनसेटल करणार होतं. माझ्या एक लक्षात आलं की अनेक, आता माझ्या ह्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये अचानक माझ्या लक्षात आलं की खूप लोक असे आहेत की ज्या माझ्या ओळखीचे आहेत की ज्यांनी आत्महत्या केलेली आहे, ज्यांना मी भेटलेलो आहे, ज्यांच्याशी इंटरॅक्ट केलेलं आहे, अशा लोकांनी आत्महत्या केलेली आहे. 1.5 वर्षांपूर्वी शीतल आमटेची आत्महत्या झाली आणि त्याच्या अगोदर आम्ही दोघंजणं फोनवर खूप बोलत होतो, सोशल मीडियावर आमची इंटरॅक्शन झाली होती आणि त्यामुळे त्याचाही मला एक धक्का बसला. आणि तेव्हापासनं मी लिहित गेलो, कारण दरवेळी काय होतं की सोशल मीडिया अशी गोष्ट आहे की पूर्वीही अशा आत्महत्या जेव्हा व्हायच्या किंवा अशा दुर्घटना व्हायच्या तेव्हा लोक बोलायचे, चर्चा करायचे, त्याच्यावर काहीतरी त्यांचा म्हणणं असायचं, ते मांडायचे. पण सोशल मीडिया हळूहळू सगळं ॲम्प्लिफाय करायला लागला आणि मग
शहाणी सुरती वाटणारी माणसं एकदम भडक काहीतरी बोलायला लागली. सतत मी मला कसं सगळं माहिती आहे आणि दुसऱ्याला सल्ला सतत देण्याचा एक त्याची एक स्पर्धाच सुरू झाली असं म्हणा ना. बहुतेक वेळा माझ्या असं लक्षात आलं की माणसांना सल्ला नकोच असतो. पालखीवाला एकदा म्हणाले होते की देर आर टू काइंड ऑफ फूल्स, दोज हू गिव्ह ॲडवाईस अँड दोज हू डोंट टेक इट. पण त्यांना सल्ला नको असतो, एक फुंकर कोणीतरी मारायला हवी असते. पण मी आज या फेसबुकच्या लोकांबद्दल बोलायला वगैरे नाही आलेलो आहे. शीतल आमटे जेव्हा गेली तेव्हा मी आत्महत्या करणाऱ्या लोकांबद्दल मी किंवा आत्महत्येबद्दल असं थोडंसं काही काही टिपून ठेवायला लागलो. आणि पण माझ्याच्याने ते पूर्ण लिहून होईना कारण इतकं त्याचं एक मेंटल प्रेशर येतं. आपल्या ओळखीच्या माणसाला असं का वाटलं असेल की आयुष्याचा शेवट करावा. आणखीन एक गोष्ट जी लोक मान्य करत नाहीत बहुतेक, की बहुतेक सगळे लोक अगदी तिथपर्यंत गेले नसतील पण त्या विचाराला शिवून आलेले असतात. कारण नैराश्य ही कुठल्याही कोणाच्याही आयुष्याची एक तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की मी जे खरं तर आत्मपर चिंतन केलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं. जे मी लिहिलं आहे ते मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो, थोडंसं बोलतो तुमच्याशी. काही सगळंच काही अगदी लिहून दाखवलेलं वाचणार नाही आहे, पण एक स्वैर तुमच्याशी थोडंसं बोलीन. इये हृदयचे तिये हृदय सतत सांगत असतात लोक की तुम्ही बोला आमच्याशी. पण हे मी फक्त स्वतःसाठी नाही बोलत आहे, मी हे आपल्या सगळ्यांसाठी बोलतो आहे. बघा तुम्हाला कसं वाटलं. एकाकी गाभारा वक्त तो आशना ही था लेकिन एक लम्हा था बेवफा निकला. तो एक उत्तम गायक होता, स्पर्धांमध्ये अगदी हमखास बक्षीस मिळवणारा. त्याचा आवाज रेशमी मुलायम आणि भावपूर्ण होता. त्याच्यात एक कमालीचा आत्मविश्वासही होता. त्याचे कॉलेजमध्ये अनेक चाहते होते. त्याच्या उलट मी अतिशय बुजरा भिडस्त अजिबात आत्मविश्वास नसलेला थोडासा ऑकवर्ड असा एक मुलगा होतो. त्यावेळी माझा आवाज फुटत होता आणि नेमकं ऑडिशनमध्येच चिरकल्यामुळे तो आवाज सगळ्या मुला मुलींसमोर माझं मी हसं करून घेतलं होतं. समूहामध्ये मला जरा अस्वस्थच वाटायचं. मला नुकतीच जरा कवितांची आणि गझलची आवड निर्माण झाली होती, त्यामुळे आपणच लिहिलेल्या गझलांना मी माझ्यापुरत्या का होईना पण चाली लावत होतो. झेवियर्स महाविद्यालयात मल्हार नावाची स्पर्धा होते, अजूनही होते. त्यावर्षी आमच्या कॉलेजतर्फे गायनाच्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. त्या दिवशी मी सहज कॅन्टीनमध्ये चहा प्यायला म्हणून गेलो आणि एका टेबलावर मला तो चहा पिताना दिसला. मी धीर करून त्याच्या समोर बसलो आणि त्याला म्हटलं की मी एक असा एक मी एक गझल लिहिली आहे, मल्हारमध्ये गाशील? त्याने माझ्याकडे एक पेट्रनायझिंग कटाक्ष टाकला आणि म्हणाला की मी असं नव्या लोकांची गाणी नाही गात रे.
मी आतून जरा हिरमुसला झालो, पण नकाराची मला सवय होती. मी हसून हरकत नाही असं म्हटलं आणि तिथून उठलो. कॉलेज संपल्यानंतर आम्ही दोघेही आपापल्या मार्गाला लागलो. अनेक वाटा चोखाळत लेखक होता होता शेवटी मी संगीतकार झालो, आणि तो मात्र एका ध्येयाने प्रेरित असल्यामुळे गायकच झाला. आणि टी व्हीवरच्या एका रियालिटी शोमध्ये तो चमकला देखील. मग एक दिवस त्याचा मला फोन आला होता. त्याचा फोन आला, तो म्हणाला, तुझ्या काही चाली ऐकल्या मी, खूप मस्त काम करतोयस तू, मला खूप आवडेल तुझ्या आणखी काही चाली ऐकायला, तुझ्याबरोबर काम करायला. मलाही खूप आनंद वाटला, बरं वाटलं. मी त्याला घरी बोलवलं, तो आलाही. आम्ही साधारण तास दोन तास एकत्र घालवले. त्याने माझ्या काही रचना ऐकल्या, मी त्याचं गाणं पुन्हा ऐकलं. मला आवडायचंच त्याचं गाणं. परत जाताना तो मला म्हणाला, तुझ्या रचना गायला आवडतील मला, काही काम असलं तर जरूर सांग. कॉलेजच्या दिवसात आपण ज्याचे चाहते होतो त्याने मला समोरून सांगणं की मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे, हे माझी उमेद वाढवणार होतं. त्याच्या पुढच्याच आठवड्यात वाशीला कोकण मराठी साहित्य संमेलनात माझ्या रचनांचा एक कार्यक्रम ठरला. त्याच्याबरोबर काम करण्याची ही उत्तम संधी आहे असं वाटून मी त्याला फोन केला. त्याला म्हटलं, वाशीला कोकण मराठी साहित्य संमेलनात माझा कार्यक्रम आहे, आपण म्हटलं होतं एकत्र काम करूया, म्हणून वाटलं की तू गायलास तर आनंद होईल मला. माझं वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला, अरे कौशल, मी अशा कार्यक्रमात वगैरे नाही रे गात. रेकॉर्डिंग असेल तर सांग, पण कार्यक्रमाचं प्लीज विचारत जाऊ नकोस मला, मला ते काही जमणार नाही. हे ऐकून मला जरा अपमानितच वाटलं. आता हे दुसऱ्यांदा घडत होतं. थोडासा रागही आला. वाटलं त्याला सांगावं, लेका अरे तूच आला होतास ना माझ्याकडे की एकत्र काम करूया म्हणून. सॉरी, नाही विचारणार, मी बाहेर इतकंच म्हटलं. पण मनाशी गाठ बांधली की आपणहून परत याला फोन करायचा नाही कधी. 6-1 महिने उलटले असतील. एक दिवस अचानक कानावर बातमी आली की त्याने आत्महत्या केली. का? आता गायक म्हणून आपलं काही होत नाही म्हणून निराश होऊन जीव दिला त्याने. अर्थात माझ्या कानावर आलं, पण ही बातमी ऐकून मी हादरून गेलो. माझ्या मनात आलं, त्या दिवशी त्याने कार्यक्रमात गाण्याचं आपलं आमंत्रण स्वीकारलं असतं तर नियतीने आपला मार्ग बदलला असता. कारण रफी आणि किशोरची गाणी कितीही उत्तम गाता येत असली तरी शेवटी गायक म्हणून आपली ओळख सापडणं ही एक 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 मुक्त करणारी अनुभूती असते. त्याच्या दृष्टीने कदाचित तो मंच छोटा असेल, पण आपली अशी ओळख त्याला मिळाली असती कदाचित. स्वाभिमान बाजूला ठेवून मी त्याला कार्यक्रमात गाण्याची आणखी एकदा गळ घातली असती तर आज तो जिवंत असता? या आणि अनेक अशा प्रश्नांनी पुढचा काही काळ माझी पाठ सोडलेली आहे. आणि काय की गिल्ट ही फार अजब गोष्ट असते. एकदा तुम्ही तिच्या भोवरात सापडला की तुम्हाला कशाचंही गिल्ट वाटायला लागतं. म्हणजे हे सगळं वाटत असताना एकीकडे माझ्या आवाजात माझ्या आतला आवाज एक सतत तुझ्या गाण्याने कुणाचा प्राण वाचू शकेल असं वाटणं म्हणजे आपल्या कलेबद्दल अनाठही गर्व आहे असं नाही वाटत तुला? असा तो आवाज मला टोचून बोलत होता. मृत्यू कितीही अटळ असला आणि त्याची अपरिहार्यता आपल्याला ठाऊक असली तरी बेसावध क्षणी आलेल्या ओळखीच्या माणसाच्या मृत्यूच्या बातमीशी आणि प्रत्यक्ष मृत्यूशी सुद्धा जमवून घेणं फार कठीण. 2.5 वर्षांपूर्वी शीतल आमटेचा असाच अकाली आगंतुक अकारण मृत्यू माझ्या मनावर खोल परिणाम करून गेला. ती गेली त्याआधी वर्षभरात आम्ही असंख्य वेळा सोशल मीडियावर इंटरॅक्ट केलंच होतं, पण अनेकदा फोनवरही बोललो होतो. ते कोविडचे दिवस होते आणि शीतलने मला आणि गुरु ठाकूरला असं सुचवलं होतं की या निराशेच्या काळात आपण काही अशी सकारात्मक गाणी करूया का. आत्महत्या करणं म्हणजे पलायनवाद. आत्महत्या करायला सुद्धा हिंमत लागते. डिप्रेशन होतं, आपण एकमेकांशी बोलायला हवं. या सगळ्या होणाऱ्या चर्चा एकाएकी निरर्थक वाटू लागतात, कारण प्रत्येक घडलेल्या आत्महत्येनंतर आपण ही चर्चा करतो
आणि तरीही पुढची आत्महत्या ही आपल्यासाठी धक्कादायकच असते. काल परवापर्यंत नॉर्मल वाटणारी व्यक्ती इतका टोकाचा निर्णय घेईल हे आपल्या कल्पनेच्या परिघाचे नसतं. वक्त तो आश नाही था लेकिन एक लम्हा था बेवफा निकला. आपल्याला काळ अनुकूल आहे असं वाटत असताना एकच असा क्षण फितूर होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जात. काही वर्षांपूर्वी वेगळ्याच संदर्भात लिहिलेल्या या शेराचा किती विचित्र अन्वयार्थ लागू शकेल हे मनातही आलं नव्हतं कधी माझ्या. नेमकं काय होत असेल त्या क्षणात आणि कसा असेल त्या निर्णायक क्षणापर्यंत येऊन ठेपण्याचा प्रवास. आत्महत्या किंवा आत्महिजा करण्याच्या क्षणी मन हिंमत अगर पलायनवादाच्या पलीकडे गेलेलं असतं, मनात इतकी अंदाधुंद निर्माण होते की मन कधी ती तारतम्याची वेस ओलांडून उन्मादाच्या राज्यात प्रवेश करतं ते ध्यानातही येत नाही आणि मग तो उन्मादच मनाचा आणि शरीराचा ताबा घेतो. माणूस गेल्यावर आपण चूक बरोबर योग्य अयोग्य कारण जबाबदार या गोष्टींवर चर्चा करत राहतो पण आपल्यालाही उत्तर मिळत नाहीत कारण तर्काने उन्मादाचा ठाव कधीच घेता येत नाही. आपल्यालाही असह्य वाटतं. उन्मादाची असह्यता आणि तर्काची असह्यता या दोन्ही गोष्टी वेदनादायक आहेत हेच खरं. मनाच्या एकाकी गाभाऱ्याभोवती साऊंड प्रूफ काचांच्या भरभक्कम भिंती मनच उभारत जातं. या गाभाऱ्यात माणूस शिरतो आणि आत येताच या दाराच्या कुलपाचं लिव्हर बंद झाल्याचा आवाज होतो आणि त्या कुलपाची किल्ली कुलपातच विरघळून जाते. गाभाऱ्याच्या भिंती पारदर्शक असतात पण बाहेरच्या माणसाला आतल्या माणसाचं काही ऐकू येत नाही ना आतल्या माणसाला बाहेरच्या व्यक्तीचं काही ऐकू येत. लोक एकमेकांना दिसत राहतात पण संवाद बंद होतो. आत्महत्या करणारी व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी, हा मृत्यू अटळ नव्हता अपरिहार्य नव्हता ही एकच गोष्ट कुठल्याही संवेदनशील माणसाला खात राहते. त्या एका क्षणाला काय असं वेगळं घडू शकलं असतं की एक अत्यंत मौल्यवान जीव हाकणात गेला नसता? काहीतरी नक्कीच असेल. 2-1 वर्षांपूर्वी माझ्या फेसबुकच्या इनबॉक्समध्ये एक मेसेज आला बरं का, त्यात लिहिलं होतं, कौशल असं एकेरी नाव घेतलं म्हणून वाईट वाटून देऊ नकोस. हा मेसेज होता, असं एकेरी नाव घेतलं म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. काल मी माझ्या आयुष्याचा शेवट करणार होतो, नकोसं झालं होतं सगळं. वास्तविक जीवनावर खूप प्रेम आहे माझं, लाथ मारेन तिथे पाणी काढेन हा माझा स्वभाव आहे. पण खरंच काल असह्य झालं. अगदी सगळी तयारी केली आणि शेवटी एक गाणं ऐकून जायचं. यूट्यूब उघडलं आणि त्यात तुझं गाणं लागलं, परवरदिगार. खूप रडलो मी. पहिल्यांदा हे गाणं ऐकलं असं नाही पण तेरा तुझे मैं सौंप दू कुछ भी नहीं है मेरा ही ओळ ऐकून आपण काय करायला चाललो. कितीही त्रास झाला तरी मला माझं देणं द्यायचंय. अजून मी एका MRI प्रोजेक्टवर काम करतोय, उद्या तिथे लाखो ऑपरेशन्स होतील. कौशल त्या गाण्याने मी परत आलो. पुढचं माहीत नाही पण आज तरी हे शेअर करावं असं वाटलं. एक मित्र म्हणून हे वाचशील अशी अपेक्षा आहे. ते कोविडचे दिवस होते. आपलं गाणं ऐकून केवळ करमणुकीची वेस ओलांडून लोकांच्या आयुष्याला स्पर्श करतं आपलं गाणं हे ऐकून जे मला वाटलं ना ते शब्दात सांगणं केवळ अशक्य आहे. सगळं कौतुक एकीकडे, सगळे पुरस्कार दाद वाहवा एकीकडे आणि हा अनुभव एकीकडे. कौशल त्या गाण्याने मला परत आणलं. हे त्याचं वाक्य मी पुन्हा पुन्हा वाचलं आणि माझ्या एक गोष्ट ध्यानात आली की जसं माझ्या गाण्याने त्याला परत आणलं तसं त्याच्या या पत्राने किंवा त्याच्या या व्यक्त होण्याने मलाही एका विलक्षण वैफल्याच्या भावनेपासून वाचवलं. वी ऑल नीड टू बी सेव्ड.
असं म्हटलं जातं की नितीन दादांनी त्यांच्या शेवटच्या रेकॉर्डेड संदेशात पाऊले चालती पंढरीची वाट या गाण्याच्या ओळी उद्धृत केल्या. त्यांना त्या गाण्याने का परत आणलं नाही? परवर दिगार तर त्यांच्याच चित्रपटातलं गीत होतं, मग परवर दिगांनी त्यांना का परत आणलं नाही? शीतलने नैराश्याने ग्रासलेल्या लोकांसाठी गाणी करूया असं म्हटलं तर तिला एखाद्या गाण्याने का परत आणलं नाही? त्या गायकाने गायलेल्या आजवरच्या असंख्य गाण्यांपैकी एकाने त्याला स्वतःचा शेवट करण्यापासून का परावृत्त केलं नाही? त्याचं काही उत्तर आहे का? माहीत नाही. अशा वेळी मागून त्या घटनेचा विचार करणारे आपण फार सोपी सोपी उत्तरं शोधू पाहतो, पण वास्तव फार गुंतागुंतीचं असतं आणि मन तर सात गुंतागुंतीचं असतं. बाहेर एक काळोखं जग आहे आणि कदाचित आतमध्ये त्याहून अंधार जग असू शकतं. याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण एक निश्चित आहे की एखादं गाणं, एखादी कविता, एखादं चित्र, शिल्प हे तुम्हाला अशा वेळी साथ करू शकतं जेव्हा तुम्ही तुमच्या एकाकी गाभाऱ्यात स्वतःला कोंडून घेता, पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला एखादी व्यक्तीच हवी असं काही नाही. वैभव जोशी म्हणतो तसं जरा वेगळ्या संदर्भात, पण एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते. कुणाला सल्ला देण्याचा काही माझा हेतू नाही, तसं माझं हे बोलणं कुणाला उद्देशूनही नाही आहे. आपला संवाद आपल्याशी असंच हे स्वागत आहे. तरीही तुमच्याशी हे शेअर करण्याचं कारण म्हणजे आपण न सांगताच कोणीतरी आपल्याला वाचवेल असं कधीही होत नाही, पण आपण नीट लक्ष देऊन ऐकलं तर आपल्या आसपासच आपले प्राण वाचवू शकणार काहीतरी कोणीतरी हे असतंच. गंमत पाहा की पृथ्वी संथ गतीने फिरते, पण हे जग ज्या गतीने फिरतंय आणि आपल्यालाही फिरवतंय ते भयावह आहे. त्यामुळे जरा आपण सगळेच एक क्षण थांबून एक दीर्घ श्वास घेऊया आणि श्वास घेतच राहूया. धन्यवाद.